माझी आज या सरकारकडे विनंती आहे की अण्णाभाऊ घर आहे त्याच ठिकाणी स्मारक आणि ते या दिवाळीच्या आधी आसपासच्या लोकांना चांगल्या घरामध्ये विस्थापित करून त्या ठिकाणी सुसज्ज असं स्मारक उभारावं आपण एकशे सत्तर कोटी तरतूद जरूर केले पण मागच्या काळातल्या सरकारनं मातंग समाजाची फसवणूक केली अण्णाभाऊना मानणाऱ्या समाजाची फसवणूक केली ज्यांचं घर आहे त्याच ठिकाणी हे स्मारक हे सरकार कधी बांधेल आणि कसं बांधेल अध्यक्ष मोदय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एक स्मारक चिरागनगरला व्हावं ही सातत्याने मागणी होती मी मुख्यमंत्री असताना आपण त्याची घोषणा केली नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी सगळी झोपडपट्टी आहे त्यामुळे ते स्मारक संरक्षित करता येत नाही मग आपण त्यावेळेस निर्णय असा घेतला की ते एच्या माध्यमातनं रिडेव्हलपमेंट करावं आणि खाजगी विकासक न वापरता एस आर ए आणि म्हाडाने मिळूनच हे करावं तिथल्या लोकांना आमच्या रामभाऊनी आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे त्या, त्या लोकांना तिथे आपल्या जो दोनशे पी ए पीचे अपार्टमेंट आहेत त्यांना तिथे शिफ्ट करावं आणि तशा प्रकारचा निर्णय झाला याच्याकरता लागणारा निधी हा त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने देण्याला मान्यता देखील दिली आणि त्याचा प्लॅनिंग देखील झालं दरम्यानच्या काळामध्ये मध्यंतरी ज्यावेळेस सरकार बदललं होतं त्यावेळेस त्याचा एक आराखडा देखील तयार करण्यात आला मात्र सन्मान्य सदस्य राम कदम यांनी हे लक्षात आणून दिलं की मुळात जिथे आराखडा तयार करायला पाहिजे होता तिथे तो झालेला नाही राम कदम यांच्यासोबत अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि ती सत्य परिस्थिती त्या ठिकाणी लक्षात आली की जिथे घर आहे जिथे कन्झर्वेशन करायचं आहे तो भाग या आराखड्यात आलेलाच नाही आहे आराखडा बाजूच्या भागात गेला आहे आणि तो ज्या भागामध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी नेवल साईट असल्यामुळे तिथे बांधकामाच्या हाईटला रेस्ट्रिक्शन आहे त्यामुळे तिथे बांधकाम काही करता येणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा एसआरएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनीही मान्य केलं की कुठेतरी ही चूक घडलेली आहे त्याच्यामुळे ती चूक सुधारण्यात येईल खरं म्हणजे याचा अगदी परिपूर्ण प्रस्ताव आमच्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे आलेला आहे आणि या उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही त्याला मान्यताही देणार होतो पण मी राम कदम यांचं मनापासून अभिनंदन करतो की राम कदम यांनी ही चूक त्या ठिकाणी शोधून काढली अन्यथा मंत्रिमंडळ बैठकीत आपण चिरागनगरचं जे आहे। घर आहे त्याचंच कन्झर्वेशन आणि तिथेच प्रकल्प करतोय अशा समजुतीतून आम्ही त्याला मान्यता दिली असती आता त्याचे नवीन आराखडे आम्ही तात्काळ तयार करायला घेतलेले आहेत आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी चिरागनगरला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं घर आहे त्याच ठिकाणी एच्या माध्यमातनं लोकांना राहायला घरं देखील आम्ही देऊ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराचं पूर्णपणे कन्झर्वेशन करून आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपण प्लॅन केली आहे त्यांच्या साहित्यावरची गॅलरी प्लॅन केलेली आहे अशा बऱ्याचशा गोष्टी या त्या ठिकाणी आपण प्लॅन केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी निश्चितपणे केल्या जातील आणि याला जेवढा निधी आवश्यक आहे तो सगळा निधी राज्य सरकार निश्चितपणे या ठिकाणी देईल हा विश्वास मी माननीय रामभाऊना देऊ इच्छितो